आज या मेळाव्यात भुजबळ साहेब असते तर खूप छान झालं असं, पण त्यांना पक्षाची अडचण आलेली आहे. त्यांच्या पक्षाचा आज बैठक महत्त्वपूर्ण बैठक असल्यामुळं आणि ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असल्यामुळं त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागलं. पण तरीसुद्धा प्रकाश आंबेडकर जे आहे ते बाबासाहेबांचे रक्ताचे वारसदार, त्याचप्रमाणे विचाराचे वारसदार, त्यांनासुद्धा आम्ही आजच्या बैठकीत ते आल्यामुळं या आजच्या सभेला जे वेगळं स्वरूप झालेलं आहे, ओबीसी आणि दलित जो आहे तो एकत्रितपणे या ठिकाणी आजच्या सभेमध्ये या एल्गार सभेत हजर झाला होता आणि त्याच्यामुळं ह्या आमच्या आरक्षणाचं साकडं जे आहे ते आम्ही आज बाबासाहेबांच्या नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांना घातलेलं आहे की जे आरक्षण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे घटनेच्या 340 कलमानुसार आम्हाला ह्या ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे, परंतु आज ते आरक्षण जे आहे या महाराष्ट्रातील सत्तारावी समाज, धनधणगा समाज, हा समाज हिसकावून घेऊ पाहत आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचं आरक्षण जे वाचवण्याची जबाबदारी ही फक्त आमचीच नसून प्रकाश आंबेडकर यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही आमच्या बाजूनं, या बाजूनं तुम्ही हा लढा जो आहे तो आमच्यासाठी लढला गेला पाहिजे. आणि प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाजा ओबीसीचं ताट वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाज मागू नये आणि मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळं आहे. आणि मूळ आमची भूमिका अशी आहे की मराठा समाजाला 50% वरचं मूळ मागणी जी आहे ते आरक्षण देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रकाश आंबेडकरसुद्धा आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी नशीत येतील असे आमचा ठाम विश्वास आहे. आणि त्यासाठी आमचं अभिनंदन होणार आहे. आमचे 2000 गाढवं तयार झालेले आहेत. गायकवाड साहेबांचा आम्हाला फोन आला होता, दोन गाढवं, डुकरं, मंडळ सगळं हे सगळं घेऊन आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन ह्या मुंबईमध्ये आमचं होणार आहे. आणि आमचाही जात नाही जनगणनेचा जो पण निर्णय होत नाही, जो निधी तुम्ही मराठा समाजाला दिलेला आहे 3,500 कोटी तुम्ही निधी दिला आहे, तो निधी आम्हाला देत नाही आहे. तोपर्यंत आमचं आंदोलन संपणार नाही. आणि जर सरकारनं जाईल काय निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर 24 निवडणुकीमध्ये मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय ओबीसी स्वस्त बसणार नाही, हा निर्णय आजच्या मेळाव्यात सुद्धा झालेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.